बोलावला. आता तुम्ही विचार कराल की ह्यामध्ये मीठ तर टाकलं नाही. मी आता तयार आहे. यमी. नमस्कार मंडळी, मी सुनील डिमेलो वसई. मंडळी, आता थंडी संपायला सुरुवात झालेली आहे, म्हणजे फेब्रुवारी महिना सुरू आहे. आणि जानेवारी आणि फेब्रुवारीमध्ये आमच्या किनारपट्टीच्या भागामध्ये, म्हणजे वसईमध्ये आणि कोकणामध्ये, सुक्या बोंबलाचा मौसम असतो. म्हणजे कोळणी ज्या आहेत त्या आपल्याकडे सुके बोंबील विकायला घेऊन येतात. तर हे सुके बोंबील पावसाळ्याची बेगमी म्हणून आपण भरून ठेवतो. ह्या सुक्या बोंबलाने एक छान अशी रेसिपी बनते, म्हणजे सुक्या बोंबलाचं लोणचं किंवा चटणी. लोणचंच म्हणा ना, कारण हे लोणचं जे आहे ते फ्रीजमध्ये आपण जवळपास 6 महिने साठवून ठेवू शकतो, आणि फ्रीज शिवाय आपण 1 महिना ते साठवून ठेवू शकतो. तर हे लोणचं खूपच चमचमीत असते, आपण चपातीबरोबर खाऊ शकतो आणि भाताबरोबर देखील खाऊ शकतो. तर पाहूया ह्या लोणच्याची कृती. तर हे सुक्या बोंबलाचं लोणचं म्हणजे चटणी करून दाखवण्यासाठी माझ्यासोबत आहे माझी बाय. बाय म्हणजे आत्या, कादोडीमध्ये बायला आत्या म्हणतात. पण बाय ही माझी बाय जी आहे ती माझी आत्या देखील आहे आणि मामी देखील आहे. म्हणजे मराठीमध्ये मला वाटतं साटलोटं असं काहीतरी म्हणतात. तर कादोडीमध्ये आम्ही त्याला म्हणतो पालटा. तर कार्मेलिना मचाडो म्हणजे माझी बाय आज आपल्याला ही चमचमीत बोंबलाची चटणी किंवा लोणचं करून दाखवणार आहे. बाय तयार? तर सुक्या बोंबलाची चटणी करण्यासाठी आपल्याला हवे आहेत अर्थातच सुके बोंबील, जे आम्ही 50 घेतलेले आहेत. त्यानंतर मुठभर कडीपत्ता, 50 ग्रॅम काश्मीरी मिरची जी आपण कुटून घेणार आहोत, आणि जिरा घेतलेला आहे आपण 4 चमचे पावडर ह्या साईजचे, हे देखील आपण कुठून घेणार आहोत. ह्या दोन्ही वस्तू आपल्याला थोडा वेळ उन्हात ठेवायच्या आहेत, म्हणजे 1 तासभर हा प्रकार करण्याच्या अगोदर 1 तासभर आपण उन्हात ठेवणार आहोत. त्यानंतर आपण घेतलेले आहेत जवळपास 25 लसणाच्या पाकळ्या आणि आपण घेतलेलं आहे व्हिनेगर. चला तर पाहूया ह्याची कृती. तर हे सर्व बोंबील आता आपण ह्या साईजमध्ये कापून घेणार आहोत. माझी बाय ज्या ह्या ज्याने कापते ह्याला आम्ही मोरली असं म्हणतो. हे पहा तुम्ही, एक लाकडी असा पाट असतो आणि त्यावर असं लोखंडी मोरली लावलेली असते. हा जो भाग आहे ह्यावरती आम्ही नारळ किसतो. मिरची पावडर करून घेतलेली आहे, जिरे पावडर केलेली आहे, लसण देखील आपण पेस्ट केलेली आहे, कढीपत्ता तोडून घेतलेला आहे. आणि आता पुढे काय करणार आहोत बाय आपण? आता हे 50 बोंबलाचे तुकडे केलेले आहेत. बरोबर. त्याच्यात 1 बाउल व्हिनेगर. ओके. 2 बाउल पाणी. अच्छा, म्हणजे 1 बोल जर व्हिनेगर घेतलं तर 2 बोल आपल्याला पाणी घ्यायचं आहे, हे प्रमाण आहे. आणि त्याच्या स्वच्छ धुवून घ्यायची. ओके. आणि ते निथळून घ्यायची. अच्छा, त्याचं पाणी काढून घ्यायचं. पाणी काढून घ्यायचं. ओके, दाखवा आम्हाला करून. तर ही 1 बोल व्हिनेगर तुम्ही टाकलेला आहे आणि त्यामध्ये 2 बाउल पाणी. 2 बोल पाणी टाकणार आहात. ओके. अच्छा, आता ते कसं धुवायचं? स्वच्छ धुवून घ्यायचे. ओके. अच्छा, हाताने व्यवस्थित मिक्स करून ते धुवून घ्यायचे. ओके. ते धुवून घ्यायचे, नंतर ते निथळून घ्यायचे. अच्छा, त्याचं पाणी पूर्ण काढून घ्यायचं. ओके. एका जाळीमध्ये आपण घेतलेलं आहे. ही जी जाळी तुम्हाला दिसते मराठीत काय म्हणतात मला माहित नाही, आपण चाळणी बोलतो. चाळणी. अच्छा, म्हणजे भात केल्यानंतर त्याची पेस्ट काढण्यासाठी आपण जी चाळणी, त्याला आम्ही आमच्या भाषेमध्ये हिबा असं म्हणायचं. कादोडीमध्ये ते पूर्वी तांब्याचं असायचं, पितळीचं, तांब्याचं असायचं. ओके. तर हे आपण व्यवस्थित धुवून घेतलेले आहेत. आता पाहूया पुढची कृती. तर पुढची कृती म्हणजे आपल्याला हे बोंबील डीप फ्राय करून घ्यायचे आहेत आणि त्या प्रमाणात आपल्याला तेल देखील घ्यायचं आहे. हे तेल आता बऱ्यापैकी उकळलेलं आहे, तर आता आपण त्यामध्ये बोंबील टाकणार आहोत. तर हे बोंबील आपल्याला असे कुरकुरीत डीप फ्राय करून घ्यायचे आहेत. ह्या बोंबलाला आता छान तांबूस रंग चढलेला आहे, तर आता आपण हे काढून घेणार आहोत.
आणि पुढची बॅच फ्राय करण्यासाठी टाकणार आहोत. हे पहा, आणि असे डीप फ्राय केल्याने त्याला मासळीचा जो एक विशिष्ट वास असतो तो देखील निघून जातो. सर्व बोंबील छानपैकी कुरकुरीत फ्राय केल्यानंतर आपण आता त्याच कढईमध्ये थोडंसं तेल ठेवून आता कढीपत्ता टाकणार आहोत. तेल खूप उकळलेलं आहे. आणि त्याला मस्तपैकी परतून घेणार आहोत. कढीपत्ता छान परतलेला आहे तर आता आपण त्यामध्ये टाकणार आहोत लसूण, लसूण पेस्ट. छान असं हे मिक्स करून घ्यायचं आहे, व्यवस्थित परतून घ्यायचंय. आता आपण ह्यामध्ये टाकणार आहोत जिरे पावडर आणि त्याला देखील व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत. आणि काश्मीरी मिरची पावडर, काश्मीरी मिरचीची पावडर ती देखील आता आपण टाकणार आहोत. मिरची पावडर नव्हती, काश्मीरी मिरचीची पावडर. ओके, म्हणजे बायला असं म्हणायचं आहे की आपण घरी ही पावडर केलेली आहे, बाजारातून आयती आणलेली नाही आहे. तर मिरचीची पावडर आपण, आणि हे सर्व मिश्रण व्यवस्थित, काय छान रंग आलेला आहे पहा तुम्ही. हे मिश्रण व्यवस्थित शिजलेलं आहे, छान रंग आलेला आहे. त्यामध्ये आता आपण टाकणार आहोत एक चमचाभर विनेगर. विनेगर टाकल्याने हे लोणचं जे आहे ते फ्रीजमध्ये जवळपास 6 महिनेपर्यंत टिकून राहते, व्यवस्थित राहते. आणि आता आपण त्यामध्ये टाकणार आहोत आपले बोंबील. हे लोणचं जे आहे ते विदाउट फ्रीज 1 महिनाभर राहू शकते, पण त्याला बुरशी येणार नाही याची काळजी घ्यावी लागेल. पण जर तुम्ही फ्रीजमध्ये ठेवलं तर 6 महिनेपर्यंत हे लोणचं राहते. माझा जो म्हणजे ही बाय जी आहे, हिचा जो मुलगा आहे डॉल्फी, तो US मध्ये राहतो आणि त्याला हे लोणचं खूप आवडते. तर नेहमी तो हे लोणचं इथनं बनवून घेऊन जातो. पण डॉल्फी, आता मला वाटतं की तू सुके बोंबील घेऊन गेलास तर तुला स्वतःला तिथे बनवता येतील हा व्हिडिओ पाहून. तुम्ही विचार कराल की ह्यामध्ये मीठ तर टाकलं नाही. मंडळी, हे बोंबील जे आहेत ते समुद्रातील आहेत आणि त्यामध्ये थोडासा खारटपणा असतोच. पण आता आपण त्यामध्ये टाकणार आहोत थोडीशी साखर. तर ही साखर थोडीशी, अगदी चिमूटभर, त्याला एक वेगळी चव ह्या साखरेमुळे येते. आणि नंतर आपल्याला वाटलं की मीठ थोडं कमी वाटतंय तर आपण मीठ देखील थोडंसं टाकू शकतो. तर आता ही साखर टाकल्यानंतर आपण व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत. काय छान रंग आणि सुवास येतोय इकडे. तर जवळपास 3-4 मिनिटं शिजवल्यानंतर आपली ही बोंबलाची चटणी, लोणचं आता तयार झालेलं आहे. ते आता आपण आता बाहेर काढून घेणार आहोत. तर ही चटणी आता तयार आहे आणि आपण ती केळीच्या पानावर, म्हणजे आमच्या भाषेत खोल्यावर काढून घेणार आहोत. वा, काय रंग आहे आणि काय सुवास आहे. मी तर आता थोड्या वेळाने ताव मारणार आहे याच्यावरती. तर ही चमचमीत बोंबील चटणी लोणचं ट्राय करण्यासाठी आपल्यासोबत आहेत रॉलिन, जेरेमी, रायझल, ॲलिन आणि समेंथा. तर सर्व रेडी आहेत? ओके, चला ट्राय करूया. कशी आहे चटणी? यमी? वाव. तर सगळ्यांना सांगा लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला. Bye bye.